भंडारा जिल्ह्यात 2022 अतिवृष्टीचा सामना अनेक मासेमारांना करावा लागला. अशात 160 अधिक संस्थांना याचा फटका बसला. आपल्यासोबत यावर बोलण्याकरिता तुमसर तालुक्यातील रणेरा येथील काही मासेमार बांधव आहेत. आपण त्यांच्याकडून थेट जाणून घेऊया. काय सांगाल, कशा प्रकारचा फटका आपल्याला बसला होता 2 वर्षाआधी? आमचा इतका मोठा नुकसान झाला की आम्ही आजही तलावमध्ये बीच सोडू शकत नाही. आणि त्याच्यात आपण काहीचपणे आपण उत्पन्न घेतला नाही. आणि सुद्धा हे मासेमारीसुद्धा आपल्याला शासनाला आपण दरवर्षी दाखवत होतो, यावर्षी मासेमारी झालीच नाही तर आपण कुठून दाखवा. हा म्हणजे एवढा मोठा आमच्यावर फटका बसलेला आहे आणि उपासमारीची वेळ आलेली आहे. तरी पण शासनाने आम्हाला आश्वासन देऊनही 2022 आता हा 23 गेला आणि आता 24 लागलेला आहे आणि 24 ऑक्टोंबरसुद्धा आलेला आहे. तरी पण ज्याचे पैसे अजूनपर्यंत आम्हाला आमच्यापर्यंत पोहोचलेले नाही. नक्कीच पैसे अजूनपर्यंत त्यांचे पोहोचलेले नाही असं त्यांचं म्हणणं आहे. पण नेमकं काय प्रयत्न आपण यासाठी केलं होतं, पैसे मिळावे यासाठी आपण कोणाला निवेदन दिलं आणि मागणी केलेली आहे का? जिल्हा अधिकारी कार्यालयापासून, मत्स्य विभागा कार्यालयापासून, विभागीय आयुक्त मंत्रालयापर्यंत याचा पाठपुरावा केला, परंतु अजूनही पैसे मिळालेले नाही. आणि पैसे आले परंतु त्रुटक एकूण नुकसान 2,75,07,000 नुकसान झाला आणि त्याच्यात त्रुटी आली असे सांगून पैशाचा वाटप अजूनही झालेला नाही. आणि याच्यात 160 संस्था अधिक आहेत भंडारा जिल्ह्यात, त्याचे हजारो मासेमारावर उपासमारीची पाळी आली आहे. तरी पण आज 2024 लागलेला आहे, तरी पण यांना लवकरात लवकर पैसे देण्यात यावे. नक्कीच शासनाने तोंडावर पानं पुसण्याचं काम केलेलं आहे आणि त्यामुळं म्हणून आता या मासेमारांवर जे आहे मोठ्या प्रमाणात उपासमारीची वेळ आलेली आहे, त्यामुळं तात्काळ यांच्या नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी येथील मासेमार बांधव करत आहेत. रुपेश सपाटे, TV9 मराठी, भंडारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.